नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवी मुंबई और पनवेल की ताजा तरीन खबरें। अक्सर देखा जाता है आज के दौर में बहुत से लोग ऐसे हैं जो अपने बच्चों को लेकर स्ट्रेस में रहते हैं। कारण सामान्य बच्चों की तरह आंगिक और मानसिक विकास का ना होना। इन्हीं सब समस्याओं को देखते हुए नवी मुंबई नेरुल कामधेनु रियलिटीज में ऑल इंडिया ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट एसोसिएशन के हेड ब्रांच का उद्घाटन किया गया, जिसमें भारत देश के ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट शामिल रहे और मुख्य उपस्थिति के रूप में पूर्व पालक मंत्री गणेश नाइक और नवी मुंबई महानगर पालिका के महापौर जयवंत सुतार शामिल रहे। इसी विषय को लेकर वहाँ पे आए हुए मुख्य अतिथियों ने अपनी राय नवी मुंबई आवाज साथ व्यक्त किया है। ये बघा, नवी मुंबई मध्ये अशा प्रकारची इन्स्टिट्यूट येणं ही कालाची गरज होती। आज आयओटाच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यकालामध्ये जे खरे म्हणजे मानसिक दृष्ट्या थोडे विकलांग झालेत, शारीरिक दृष्ट्या विकलांग झालेत, विकलांग झालेल्या लोकांनाच नाही विकलांग होऊ शकणाऱ्या लोकांना इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी नॉलेज देण्याचं काम आयओटाच्या या सगळ्या ऑर्गनायझेशनमार्फत होते। आता त्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी विद्यालय सुरू केलेली आहेत आणि एक माझ्या बाब लक्षात आलेली की आता MBA हा सर्रास लोकांची डिमांड असते। MBA होऊन आता 15,000 नोकरी करतात, परंतु माझा विश्वास आहे या आयओटाच्या माध्यमातून ही ऑक्युपेशनल थेअरी चा जर अभ्यास केला, डिग्री पूर्ण केली, तर जगाच्या पाठीवर जे विकसित देश आहेत, विकसनशील नाही टू बी डेव्हलप नाही डेव्हलप कंट्रीजमध्ये या घटकांना चांगल्या प्रकारचे पगार मिळतील। फक्त ह्या एकूण असलेल्या डिग्रीची अवेअरनेस लोकांना माहिती देणं गरजेचं आहे आणि ती माहिती झाली जर त्या ठिकाणी शिक्षण घेतलं तर हा अतिशय जगाच्या पाठीवर चांगल्या प्रकारे जीवनाचे व्यवसाय याला प्रोफेशन करण्याकरता आणि जनसेवा करण्याकरता हा त्या ठिकाणी मार्ग मिळू शकेल असा माझा विश्वास आहे। हे बघा, या ठिकाणी जे प्रेसिडेंट आहेत अनिलजी श्रीवास्तव, व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर शशी ओबेरॉय,
सेक्रेटरी सतीश मसलेकर त्याच्या पलीकडे जे एक्स प्रेसिडेंट आहेत रमेशजी ओझा, अतिशय सगळ्यांनीच ही निर्माण केलेली संस्था आहे. हे सगळं जे काय निर्माण झाले एका दिवसात झालेलं नाही, फार लोकांच्या त्यागातून आणि अतिशय मनपूर्वक कामातून हे निर्माण झालेलं आहे. आणि इस ए सॉलिड फाउंडेशन, इस ए व्हेरी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन. इट इज नॉट बिग, बट इट इज व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह. आणि या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला शारीरिकदृष्ट्या आनंद मिळेल, मानसिकदृष्ट्या आनंद मिळेल, आणि इथून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनाचा एक प्रकाश मिळेल असा माझा विश्वास आहे. मला मनाला आनंद ह्या गोष्टीचा होतं आहे. ऑल इंडिया अक्युबिशन थेरपी असोसिएशनचं हेडक्वार्टर्स प्रामुख्यानं नवी मुंबईमध्ये होतं आहे, आणि तेसुद्धा महापौर म्हणून माझ्या प्रभागामध्ये होते, याचा मला जास्त आनंद होतो आहे. 1952 साली ह्या गोष्टी स्थापन केल्यानंतर त्याची संपूर्ण देशामध्ये वाढ होत असताना ह्या ठिकाणी हे हेडक्वार्टर आहे. भविष्य कालखंडामध्ये जरी ह्या ठिकाणी हे भाड्याचं जरी असलं तरी निश्चित स्वरूपामध्ये स्वतःच्या मालकीचं त्या ठिकाणी कारण हेडक्वार्टर त्या ठिकाणी निर्माण करतील. या माध्यमातून एक अनेक त्या ठिकाणी स्टुडंटना त्या ठिकाणी शिकण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होईल, आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून उद्या स्वतःचा व्यवसाय त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतील. आणि म्हणून मला मी ह्या सर्व टीमला आणि फाउंडर जे आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. और इसी विषय की जानकारी ऑल इंडिया ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट के प्रेसिडेंट डॉक्टर अनिल श्रीवास्तव ने जानकारी दी है कि आने वाले समय में क्या कुछ खास रहेगा. एक सपना पूरा हुआ है हमारे मेंबर्स का, हमारे सीनियर्स का, हमारे स्टालवर्ट्स डॉक्टर संगुल सामने बैठे हुए हैं, डॉक्टर वराडे फॉर्मर प्रेसिडेंट बैठे हुए हैं. एक इनका सपना था, करीब 1952 में ऑर्गेनाइजेशन हमारी शुरू हुई थी ऑल इंडिया ओपन सर्विस एसोसिएशन, और बहुत काम किया सबने. और ये एक सपना था कि सबको लगता है कि हमारा सपना आज पूरा हुआ है, मेरा सपना पूरा हुआ है. तो AIOTA नेशनल हेडक्वार्टर हो गया, तो और इसमें हम लोग वर्कशॉप भी करेंगे, यहाँ मीटिंग्स पर होंगी छोटी 18-20-25 आदमियों के वर्कशॉप आराम से अरेंज करेंगे, और ऑल फैसिलिटीज आर हियर. तो करीब लाइव एंड थ्रू वेबिनार, ठीक है, इट विल बी एट इंटरनेशनल लेवल पे पीपल कैन कंडक्ट द वर्कशॉप. एंड आफ्टर द इनॉग्रेशन टुडे, टुमारो हमारी एग्जीक्यूटिव कमेटी मीटिंग है, और उसके बाद संडे मॉर्निंग से हमारी 5 दिन की वर्कशॉप है ऑन रिसर्च मेथडोलॉजी एंड आर्ट ऑफ राइटिंग रिसर्च, जिससे कि जो हमारे यंग जनरेशन हैं, हमारे बडिंग थेरेपिस्ट हैं, और इवन दोज हु आर दे आर डूइंग सम पब्लिकेशन वर्क, रिसर्च वर्क, उनको गाइड करना है कि कैसे रिसर्च वर्क को और किया जाए जिससे कि हमारा पब्लिकेशन और इम्प्रूव हो. आज ऑलरेडी बहुत इम्प्रूवड है, बट वी वांट देम टू कि कितना और अच्छा इम्प्रूवमेंट हो सकता है रिसर्च में, जिससे कि नई नई टेक्नोलॉजी, नए नए इन्वेंशन को करके जनता तक पहुँच सके. अवेयरनेस के लिए हम लोग हमारा नेशनल जर्नल है, इसको करीब इस समय 50th वॉल्यूम चल रहा है. हमारी रेगुलर नेशनल कॉन्फ्रेंसेस होती हैं, उसमें करीब 45-50 प्रेजेंटेशन होते हैं. उसके अंदर उसको डिसमिनेट किया जाता है थ्रू सोशल मीडिया आल्सो, थ्रू द इंटरनेशनल लेवल पे आते हैं. हमारी कॉन्फ्रेंस जो है, नेशनल कॉन्फ्रेंस जो है, इट इज़ द मोस्ट अवेटेड इवेंट इवन फॉर ओवरसीज. हमारी हर कॉन्फ्रेंस में कम से कम 10-15-20 डेलीगेट जो है वो बाहर से आते हैं. तो एक तो ये हमारा प्रमोशन है. दूसरा अभी डॉक्टर वराडे से हम डिस्कस कर रहे थे कि अभी बहुत काम करना बाकी इसके लिए, क्योंकि ले मैन को दे डोंट नॉट नो कि व्हाट इज ऑक्यूपेशन थेरेपी. सपोज ही चलेंगे अभी यही बता रहे थे, अगर हमसे पूछता है कि सर आप क्या करते हो, आई विल से ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, तो देन उसको ऑक्यूपेशनल थेरेपी को एक्सप्लेन करने के लिए हमको 10 मिनट और देना पड़ता है, ठीक है ना. तो इसको ये चीज़ ख़त्म होना चाहिए, ठीक है. तो उसके लिए हम लोग पॉलिसी डिस्कस कर रहे थे अभी डॉक्टर गोम से, डॉक्टर मराड़े से, कि जो हमारे स्टालवर्ट सीनियर लोग हैं जो रिटायर हो चुके सर्विस से, उनके फीडबैक मांगेंगे, आपका कैसे हम प्रमोट कर सकते हैं, उनसे ओपिनियन लेकर के उसको प्रमोट करेंगे. हम लोग काफ़ी कुछ प्रमोशन हो चुका है, ऐसा नहीं कि नहीं है. आज की तारीख में हमारे ऑक्यूपेशनल थेरेपिस के लोग, चाहे वो नवी मुंबई में हो, चाहे साउथ इंडिया में हो, दे आर हैविंग वेरी गुड ट्रेनिंग्स, वेरी गुड इंफ्रास्ट्रक्चर और वेरी गुड प्रैक्टिस.
ऐसा नहीं लोग नहीं जानते, प्रायोरिटीज में आर्टिज्म के प्रॉब्लम है, सबको पता है कि बिना ऑक्सीजन थेरेपी की आर्टिज्म नहीं पूरी होगी। स्ट्रोक पेशेंट्स है, बिना ऑक्सीजन थेरेपी के स्ट्रोक को रिहेबिलिटेट हम नहीं कर सकते। तो पता है लोगों को, काफ़ी कुछ पता है, लेकिन हाँ और करने की ज़रूरत है, जिसके लिए हम लोग प्रयास कर रहे हैं। और वाइस प्रेसिडेंट शशि ओबराय ने अपनी राय नवी मुंबई आवाज़ साथ व्यक्त किया है कि किस तरह से यहाँ पे समायोजन रहेगा आने वाले समय में। I am extremely happy to see that the headquarters of occupational therapy have been established at Navi Mumbai, and we see a lot of things to happen in future about occupational therapy. This field is not known to a common man, and I think it will be more important for AIOTA to spread this awareness through the headquarters and the association, that is AIOTA, is a national body. And it has worked very hard for so many years to come to this point where they have their own headquarters in a place like Mumbai. Now, where occupational therapy is concerned, we have our national association, as well as we have a council of Maharashtra Occupational and Physiotherapy today in Mumbai, and the headquarters of the Maharashtra Council are also going to be based in Mumbai. So I'm the vice president of Maharashtra Council. Our objectives as occupational therapists and services that we give to the community are basically from womb to tomb. That is, whenever a person is born and whenever he grows along the spectrum of his life and he has any kind of disability, those disabilities are treated to an extent where the patient can go back to the community and be productive, so that He should not feel dependent on anybody he lives with, or he should not be dependent on the community. So this is our main objective, and with this objective in mind, we are trying to take the talk of occupational therapy forward through the association, through the council, so that people in the community are helped at large, and also the people take the benefit of these services in order to get as normal as possible. AIOTA आमची हे काही ना भारतीय सगळे ऑक्युपेशनल थेरपिस्ट जे आहेत, अखिल भारतीय व्यवसाय उपचार तज्ञांची संघटना, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, हां तसं हे आहे IME, जसं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन, तसं हे ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपिस्ट असोसिएशन आहे, आणि हे 1952 रजिस्टर्ड झालं मुंबईमध्ये, आणि त्याच्यानंतर मग त्याची ग्रोथ हळूहळू होत गेली, आणि आता हे आम्ही स्वतःचं पहिल्यांदा ऑफिस आमचं चालू होत आहे, आम्ही स्वतः इथे जागा घेतली आणि ऑफिस चालू केलं हेडक्वार्टर, त्यानिमित्ताने आता इथं सगळे कम्युनिकेशन्स इतर येत राहतील, मेंबरशिप कुणाला अप्लाय करायचं ते इथून करता येईल, त्यानंतर वर्कशॉप जे आहेत किंवा जे मुलांना शिकवण्यासाठी जे आपण वर्कशॉप घेतो ना, कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन किंवा कोटे, हे आम्ही इथं ऑर्गनाईज करणार मुलांना शिकवण्यासाठी, तर त्यासाठी ह्या दृष्टीने हे ऑफिसचा दृष्टिकोन आहे, पण आमचं हे एम नाही आहे, मूळ उद्दिष्ट आमचं आहे की पूर्ण आम्हाला ओटी भवन करायचं, ओटी भवनमध्ये मग सगळंच येईल, त्याच्यामध्ये ऑडिटोरियम राहील, तिथं आम्हाला कॉन्फरन्स घेता येईल, गेस्ट हाऊस राहील, आणि विशेष म्हणजे सगळ्या नवी मुंबईचे जे काही अपंग आहेत, शारीरिक मानसिक अपंग, त्यांना आम्ही मोफत किंवा कमी अल्पदरामध्ये चॅरिटेबल ऑक्युपेशनल थेरपी सर्व्हिसेस चालू करायचा आमचा उद्देश आहे। आमच्या ब्रँचेस पूर्ण देशात आहेत, दिल्ली ब्रँच आहे, बिहार ब्रँच आहे, तेलंगणा ब्रँच आहे, चेन्नई ब्रँच आहे, आपल्या महाराष्ट्रातच 3 ब्रँचेस आहे, मुंबई ब्रँच आहे, आम्ही जिथं आलो औरंगाबाद ब्रँच आहे, नागपूर ब्रँच आहे, ओडिशा ब्रँच आहे, सगळे राज्यातले आमच्या ब्रँच आहेत, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे। लोकांचा प्रतिसाद छान आहे, आमच्या ऑल ओव्हर आता भारतामध्ये सध्या 8000 मेंबर आहेत आमचे सगळे, जे सगळे फुल फ्रेश ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत। अवेअरनेस अजून एवढा पोचलेला नाही हे मात्र खरं आहे, कारण कसे एकतर आमची पदं कमी आहे म्हणून पहिली गोष्ट, शासनामध्ये जे भरली जातात पदं, ते व्यवसाय उपचार तज्ज्ञ म्हणतो मराठीत आपण, ती पदं फार कमी आहेत, त्याच्यानंतर ज्या आहेत पदं तर ती जिल्ह्याच्या ठिकाणी आहे। माझी अशी इच्छा आहे की शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी तहसील किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणतो तिथंसुद्धा ऑक्युपेशनल थेरपीची पदं जर निर्माण केली तर गावातल्या लोकांना पण, कारण हा अपंग जो आहे त्याचा हा फक्त शहरातल्या लोकांसाठी मर्यादित नाही आहे, त्यांचा पण हक्क आहे, गावातले लोक जे आहेत त्यांचा पण हक्क आहे की त्यांना ऑक्युपेशनल थेरपी सर्व्हिसेस मिळाव्या। तर माझी तुमच्यामार्फत शासनाला विनंती असेल की प्रत्येक तहसील स्तरावर, म्हणजे आपण त्याला RH रुग्णालय जे म्हणतो,
किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर, तिथं ऑक्युपेशनल थेरपीची पदं निर्माण करावी आणि ती भरली जावी, त्यानुसार म्हणजे सेवा सगळ्यांनाच मिळाली. हेडक्वार्टर नवी मुंबईमध्ये ओपन झालं तर खूप छान झालं, मला मनापासून खूप आनंद होतो. कारण मी जसा मी चार्ज घेतला, मी पदभार तसा स्वीकारला, 2016 आमच्या मीटिंगच्या एजेंड्यामध्ये मी पहिल्यापासून एजेंडा ठेवला होता की AIOTA ऑफिस आपल्याला ऑफिस बनवायचं आहे. मग आता ते मुंबईत बनवायचं का नवी मुंबईत बनवायचं ह्याच्यावर आमच्या चर्चा व्हायच्या. मग आम्ही इथं जे आहेत मुंबईचे जे मेंबर आमचे कमिटी मेंबर होते त्यांना आम्ही भेटायचो. बिजलेल्या मॅडम आहेत, जशा ओबेरा मॅडम आहेत, ह्या लोकांना भेटून आम्ही वेगवेगळ्या जागा पाहिल्या. मी आणि सर लखनऊहून यायचे, मी औरंगाबादहून यायचो, आणि असं मिळून आमचं ऑफिस झालं. आमचे माझ्या जे मनातलं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि मला अशी अजून आनंद होतो की हे ऑफिस महाराष्ट्रात झालं. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा आहे, आणि शेवटी इथं झालं आम्हाला हा खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझी सर्वशी इच्छा होती की ऑफिस मुंबईतच व्हायला हवं, कारण पूर्ण देशाचा कंट्रोल जे आहे तो एक तर ॲक्सेसेबल आहे मुंबई सगळ्यांना, आणि आपण महाराष्ट्रीयन लोक तर असतो सगळ्यांना घेऊन चालतो. जसं कमलाताई निमकरांनी आमचं चालू केलं, प्रोफेशन चालू केलं, त्यांच्यामुळं आम्ही आज आहोत. आणि त्यात मनापासून धन्यवाद देतो कमलाताई निमकरांना की तुमच्यामुळं आज हे त्यांनी एक रोपटं लावलं, त्याचा मोठा वृक्ष झाला, आणि अजून आम्ही त्याचा अजून मोठा वृक्ष करायसाठी सगळे प्रयत्न करू. Actually, I am a dean of All India Academic Council of Occupational Therapy, which is a part of All India Occupational Therapists Association, because we look after only the academics part. We see that we all the educational aspect of the occupational therapy is being taken care, and how the minimum standards are being looked after by all the colleges. Otherwise, because we, as per our World Federation of Occupational Therapy, we have some minimum standards, so we keep on reviewing all the colleges. We have 25 colleges in all over India, and we see that we review them, and then only on that basis we accredit them. Because if the standards are not okay, we see that we don't extend their accreditation. So one thing is that we review. Other is we keep on having many programs like seminars, workshops to update the knowledge of the all the occupational therapists who have passed out. So that we keep on doing. So I'm so happy that today we have an office, our own headquarter, which also has got a boardroom which can occupy at least 25 people, and 25 people can attend at a time live, and we have all the facilities of webinar. So we can, and the first one now we are going to start in this office is on the research methodology, which is starting on Sunday and till Wednesday. So I'm very happy to have this, and as far as an academic council is concerned, I'm really happy because we can have a meetings here. We can, otherwise we didn't have any office, so it was very difficult to contact people and all, so it was only through emails and all. Now I have an office, so I'm very happy. Thank you. Hamara ye jo association hai, All India Occupational Therapy एसोसिएशन, उसके अंडर हमारा एक नेशनल लेवल जर्नल भी है, मेडिकल जर्नल, विच इज़ कॉल्ड एज इंडियन जर्नल ऑफ ऑक्यूपेशनल थेरेपी. एंड अमंग्स द एडिटोरियल बोर्ड इंडियन जर्नल ऑफ ऑक्यूपेशनल थेरेपी, मैं एसोसिएट एडिटर हूँ ये जर्नल की. और ये जर्नल में हम पूरे इंडिया में एज वेल एज पूरे वर्ल्ड में जो जो रिसर्चेज होते हैं, और रिसर्च से हमें जो पता चलता है कि ऑक्यूपेशनल थेरेपी का जो तपास करने की क्रिया और जो ट्रीटमेंट देने की जो क्रिया है कौन सी बेस्ट है, इंडिया में कौन से स्टैंडर्ड्स फॉलो करने चाहिए और कौन से बेटर है, वो सारे रिसर्चेस हम ये जर्नल में पब्लिश करते हैं, ताकि खाली मेडिकल फील्ड के ही नहीं बट आम जो पेशेंट्स हैं उनको भी पता लगे कि ऑक्यूपेशनल थेरेपी लेटेस्ट क्या करंट एविडेंस बेस्ड ट्रीटमेंट देते हैं इन इंडिया एज़ कम्पेयर टू ग्लोबल सिनेरियो. ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे एक ह्याला मराठीमध्ये व्यवसायोपचार तज्ज्ञ किंवा व्यवसायोपचार तज्ज्ञ असं म्हटलं जातं. ऑक्युपेशनल थेरपी कोणतंही आपण जे फंक्शन करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येकाचं एक ऑक्युपेशन असतं आणि हे ऑक्युपेशन काही डिसेबिलिटीजमुळे आपल्याला करता येत नाही, किंवा फॉर एक्झाम्पल एक कार्पेंटर असेल तर त्याला लकवा मारल्यामुळे त्याला काही गोष्टी करता येत नाहीत, किंवा एक
अर्गोनॉमिक्स क्षेत्र म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ऑफिसमध्ये सतत कम्प्युटरवरती काम केल्यामुळे स्पॉन्डिलोसिस किंवा अशा काही प्रॉब्लेम्स होतात, किंवा नी रिप्लेसमेंटनंतर किंवा कोणती सर्जरी झाल्यानंतर जे महत्त्वाचं रिहॅबिलिटेशन काम असतं ते ऑक्युपेशनल थेरपी करते. आणि अशा ऑक्युपेशनल थेरपी चं ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशन चं जे मुख्यालय आहे ते आज इकडे नवी मुंबईमध्ये ओपन झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने खूप खूप आनंदाची गोष्ट आहे की याच्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी ही जी फील्ड आहे ही खूप पुढे या म्हणजे जाण्यासाठी मदत होईल. खूप सारे कॉलेजेस ओपन करण्याचा मानस आहे आमचा. खूप जास्त चांगल्या प्रकारे ऑक्युपेशनल थेरपी समाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस आहे आणि खूप छान काम करते ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशन. दो दिस इज एन ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशन बट वी आर व्हेरी प्राउड दैट इट इज ओपन इन नवी मुंबई ओनली. और यहाँ पे हम चाहते हैं कि ये ऑफिस हेडक्वार्टर से हम बहुत से काम कर सकते हैं. लाइक वी कैन हैव अ कंटिन्यूइंग एजुकेशन प्रोग्राम ताकि थेरेपिस्ट को उनके अपने स्किल्स बढ़ाने के लिए उनको अच्छी जानकारी दी जा सकती है. इट्स अ लर्निंग सेंटर. प्लस हम वेबिनार कर सकते हैं यहाँ पे. ऐसी सुविधा हमने की है कि इवन फ्रॉम फॉरेन के जो फैकल्टी है वो हमें यहाँ मतलब इस वेबिनार के हिसाब से वो हमें लेक्चर सीरीज हम कर सकते हैं यहाँ पे ताकि सभी को बेनिफिट हो. तो दे नीड नॉट कम्स ऑल द वे हियर. हम वेबिनार से उनकी जो स्पेशलिटी है वो हम सीख सकते हैं. आपके आगे क्या प्लान से इसके आगे तो यही प्लान है कि हमें एक ओटी भवन चाहिए क्योंकि हम इतने बहुत लोगों की सेवा कर सकते हैं लेकिन ये जगह छोटी होने से वी मे नॉट बी एबल टू डू. हम चाहते हैं कि भवन में कम से कम एक फ्लोर हम जो डिजेबल्ड है मतलब उनको डिजेबल तो नहीं कहते स्पेशल चिल्ड्रन हुआ देर उनके लिए हम सब सुविधा अंडर वन रूफ कर सकते हैं. जैसे उनका शिक्षण हो गया, उनकी थेरेपी हो गई, उनकी स्पीच थेरेपी, ऑक्यूपेशन थेरेपी, सब सुविधा उनको वहाँ दे सकते हैं. प्लस साथ में एक छोटा सा वोकेशनल सेंटर कर सकते हैं. जो बच्चे दे आर एट द एज ऑफ टीनेजर्स जिनको थोड़ी सी विथ सम टू गिव देम लिटिल फंक्शनल मीन सम इंडिपेंडेंस यू नो वी कैन उनके लिए थोड़ी सी जॉब्स वी कैन गेट फ्रॉम द फैक्ट्रीज बिकॉज नवी मुंबई इज सराउंडेड बाई इंडस्ट्री. तो हम यहाँ पर उनके लिए जॉब्स लेके आ सकते हैं, उनको ट्रेनिंग भी दी जाएगी और दे विल गेट अ लिटिल लिविंग दैट विल बूस्ट देयर मोरल. प्लस हम ऊपर ये भी चाहते हैं कि हमारे जो बहुत सीनियर सिटीजन्स हैं अभी विथ एडवांस टेक्नोलॉजी इट इज़ द मोर्टैलिटी रेट जो है वो बढ़ गई है. तो दैट मीन्स सीनियर सिटीजन्स की संख्या बढ़ते जा रही है और ये सीनियर सिटीजन्स कैसे एकदम इंडिपेंडेंट रहे बिकॉज आजकल सभी वर्किंग फैमिलीज है तो नोबडी कैन कीप दिस सीनियर सिटीजन. तो हम चाहते हैं एक डे केयर सेंटर रखें उनके लिए. दे नीड नॉट बी इंस्टीट्यूशनलाइज. एक डे केयर सेंटर में हम उनके लिए उनकी एक्टिविटीज़ रख सकते हैं, एट द सेम टाइम थेरेपी भी रखें. तो देर विल बी अ लिटिल इंट्रैक्शन, उनको सोशलाइजेशन मिलेगा एंड दैट इज़ गुड फॉर देयर इमोशनल एंड फिजिकल वेलबींग. इस संस्था से थेरेपिस्ट तो हमारे 4-5 हज़ार के ऊपर है जो ऑल ओवर इंडिया में थेरेपिस्ट हुआ ग्रेजुएटेड. प्लस वी हैव स्टूडेंट मेंबर्स भी है वो करीबन को 3 हज़ार तक है. तो हम सब अभी चाहते हैं कि ये हेडक्वार्टर होने से हम यहाँ से सब एक्टिविटी कर सके, उनको जो भी इंफॉर्मेशन है वो सब यहाँ से पहुँचा सकें. फर्स्ट ऑफ ऑल आई वांट टू थैंक डॉक्टर शशि ओब्रॉय मैम बिकॉज उन्होंने इतनी अच्छी चीज़ हमें एक ब्रिक बना दी है जिसकी हम बिल्डिंग अब बना सकते हैं. हमारे फ्यूचर के लिए बहुत अच्छा अपॉर्चुनिटी हो गया है बिकॉज अब सब रेडीमेड है हमारे लिए एंड देयर लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज़ विच वी कैन मेक यूज़ ऑफ. उसके बाद हमें सीआरसी टीम को थैंक करना है बिकॉज उनकी वजह से हम वॉलंटियर कर पाए, हमें इतना सब कुछ सीखने मिला है यहाँ पे. एज अ ह्यूमन बीइंग हम ग्रो कर पाए बिकॉज हमने बहुत चीज़ें सीखी कैसे मैनेज करना है चीज़ें एंड वी वर अ पार्ट ऑफ दिस ह्यूज प्रोजेक्ट. तो हम बहुत ग्रेटफुल हैं उन सब के लिए. थैंक यू. इट्स अ वेरी नाइस थिंग टू बी अ पार्ट ऑफ दिस फील्ड ऑक्यूपेशनल थेरेपी. लाइक मतलब काफी डेडिकेशन हार्डवर्क लगता है टू बी अ पार्ट ऑफ दिस थिंग. वीडियो जर्नलिस्ट अरबाज साठी के साथ श्वेता भोईर की रिपोर्ट.